आहो ही घ्या, आलेला का गुरुजींचा फोन? होय आलेला, दोन आठवड्यानंतरचा मुहूर्त काढला त्यांनी। काय या बाया, एवढ्या कमी दिवसात कसं व्हायचं? समजतो पैसा उभा करायचा आहे, लांब लांबच्या पाहुण्याला बोलवायचं आहे। मंगल उत्पीडितनं कर्ज काढतो मी, नाहीतर व्याजानं कुठे मिळतं का त्याची चौकशी कर। पप्पा नको, कोणाकडून पण व्याजानं पैसे घ्यायची अजिबात गरज नाही। मी आमच खमक्या, माझ्या लग्नाचा खर्च मी आज करेल। फक्त एक काम करा, पाहिजे तेवढं सगळ्या लोकांना बोलवा लग्नात। फक्त ती वंदी आत्या आणि लाला मामाला नका बोलू। हा काय ग, माझ्या लेकीने तुझं घोड मारलंय ग? ती एवढं तुझ्या लग्नासाठी झटती आहे आणि तिच्या नावाचं तुला पितू उसाळलंय वय। ती माझी लेखन जावाय लग्नाला येणार म्हणजे येणार। मगस पात्र तर म्हणत होतीस की मी हे लग्न नाही होऊन देणार, आणि आता म्हणतेस की लग्नात वंदी आत्या आणि लाला मामा हे दोघं बी आले पाहिजेत। मुझे तू लग्नाला परवानगी दिलीस वय, तर मला काय पिसाळ्याला कत्र चावलंय वय परवानगी द्यायला? मी ही लगीन होऊन देणार नाही। आजी लगीन मला करायचं आहे का तुला? मला कळत चांगलं आणि वाईट। तर लय मोठी झालीस का नाही? एका फटक्यातच आडवी पाडीन बघ। नुसता पैसा बघायचा नसतोय, माणसं बी बघायला लागतात। तो कंपाऊंडर ना एक नंबरचा ठुंगी आहे। तुम्हाला बरं कळलं, आता इथं इतके दिवस आम्ही आहे, आम्हाला नाही वाटलं कधी तसं। तुम्हाला आणि तुमच्या लेकीला माझ्या लेकीचं चांगलं झालेलं बघवत नाही ना, म्हणून असं वागताय तुम्ही। मंगल पैस गब्बस की हाय, आता तू बोलत डोकं आपटून जीवच देतो बघ। अरे दे की तुला, त्याशिवाय दुसरं काय येत? अग आजी जाऊन देत की होऊन देत त्यांचं लगीन। अग तेवढाच मोबाईल भेटेल ना मला? मोड द्या कुणाला कशाचं बुडकेला केसाच? तो कंपाऊंडर सगळ्या घरादाराला भिकायला लावल, त्या कंपाऊंडरशी कसं लगीन होतय ना तीच बघते बघ मी। मंगल चाय घेऊन ये दादा। अव तुम्हाला जा। मंगल त्याची पालखीचा धूर निघाला त्या कंपाऊंडरचा, त्याला उठला पिलिक, त्याला त्याचा गोळा उठला, त्याला लवकर लगीन करतो ह्या लगीन। तुझं लगीन नाही झालं तरी पण मला मोबाईल भेटेल ना? गप्पा रे माकडा जायत ना। ऐक की फकस्त बटनाचा नको, मोठा दे काय तोनी ऐक ना, जा नाही तर मार खाशील माझा। निघ ऐक की, ते मोठा दिल्या कसं गेम खेळाय बरं पडत ना असं। निघ ना आता बावळट। जैन मॅडम मायरापासून मला लांब केलं ना, मी या आयुष्यात तुम्हाला माफ करणार नाही। या ये सब क्या चल रहा है मेरी लाइफ में? आता डॉक्टरांना कसं समजवू मी? मला ही मायरा माझ्यापासून लांब असल्याचा खूप त्रास होतोय। मला ही सवय नाही आहे तिच्याशिवाय राहायची। मायरा, I miss you so much. बेटा मी जे काय करते ना तुझ्या भल्यासाठी करते। I love you so much. मॅडम या ना। मॅडम देवीसिंग केस मध्ये एक महत्त्वाचा पुरावा हाती आलाय। या फाईल मध्ये हॉटेलची बिल आहेत, त्यावर त्या माणसाचं नाव आहे। याच हॉटेलमध्ये मुंबईहून आलेली रूपा थांबली होती आणि नंतर ती गायब झाली। तिला ती रूम एका माणसाने बुक करून दिली होती आणि तिला तो भेटायला हॉटेलवर येत होता। तसा काय पुरावा? पुरावा नाही, साक्षीदार आहे। तिथे काम करणारा एक मुलगा आहे, त्याने रूपासोबत त्या माणसाला पाहिलंय। ग्रेट, आता वाट कसली बघताय, त्याला पटकन घेऊन या। हो मॅडम। देवी सिंग
तुझे दिवस भरले आता तू माझ्या घरापर्यंत पोहोचला होतास ना आता तुझ्यापर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागणार नाहीये अरे याडायस कर तू अरे जरा हाडू मार की साध खांद्यावर हात ठेवला तरी हाड मोडतात माझी तू एवढं जोरात मारले पाठ जाईल की कामात न जाऊ दे की कामात न गेली तर तुझे पाठ तसा बी अक्काच्या अक्का तू कामात न गेलायस पाठ गेली म्हणून काय झालं हा ते बी हाय म्हणा काय म्हणलं तू कोण कामात न गेलं मॅ कामात न गेलाय अरे तू कामात न गेलाय एवढा वाढलाय साधं तुला देवी सिंग न पकडाय येईना तर तू त्या देवी सिंगला पकडून तुझ्या मॉलमध्ये पुढे बांधायला का ठेवलास सांगायला लागलाय मला अरे तू त्या दुकानात माशा मारत बसण्यापेक्षा असं लोकांकडे लक्ष ठेवलासच का नाही कवाच देवी सिंग पकडला असत गावला असता म्या मॉल सोडून त्यालाच बघत बसू आणि तू तू त्या तालमीत जायचं सोडून रस्त्यावर थांबला असता तर त्या दिव्या मॅडमची पोरगी किडनॅप नसती झाली ए चाबरे माझ्या धाकापोटी त्याने पोरीला सोडले काय म्हणला तुझ्या धाकाबाई तुला माहित नाही हा त्याला कळलं असेल आपला विषय लय गंभीर आहे तो मला गावला असता का नाही त्याचा डबराच खांडला असता मी एका भोकीतच हा मग एवढ्या दिवस काही झोपला होतास वय नाही भ्या कसं आहे आपण कधीच कोणाच्या वाकड्यात जात नाही हा आपण आपल्या वाकड्या जर कोणी काय गेलं का नाही त्याचा हातपाय कायमचं वाकडं करून त्याला वाकड्याचाच टाकतो एका डोक्यातच जायचं ना त्याच्या वाकड्यात तीच गरज होती ही रूपा गायब झाली त्याच्या सोबत मला वाटतंय ना हे गावात जे जे काय घडतंय ना त्याच्या मागे देवी सिंगचाच हात असेल काय काय घडतंय गावात काय घडतंय म्हणजे हे काही महिन्यांपासून जे काय घडतंय ते देशमावाईनी गायब झाल्या त्या काही घावन झाल्या आता टच करायचं ना मला सांगतो थोडा मिनिट डॉक्टर डॉक्टर लवकर इकडे बाहेर इन्स्पेक्टर साहेब काय घेऊन जात आहे ना यांच्या जाचाला कंटाळून यांच्या बायकोनं आत्महत्या केली माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते खूप त्रास दिलाय मला त्यांनी त्यामुळे मी आता स्वतःला संपवते आत्महत्या करायला जाताना कोणी दागिन्याने पैसे घेऊन का जाईल तुम्हाला जे सांगायचंय ना ते पोलीस स्टेशनला जबानी देताना सांगा ना म्या हार तू दी विसंग आपल्या गावात आहे म्हणल्या रेशमा वहिनी कुठे आहेत रे आता देवी सिंगलाच माहित लागा मला तरी वाटतंय ना बजा ही अपर्णाची आई आणि आत्महत्या केली आहे ना अपर्णाने त्याच्या माग बी देवी सिंगचाच हात असेल काय रे काय झालं आरपी नाही का तिनं आत्महत्या केली आईला चांगली पोरगी होती ती आत्महत्या का केली असेल तिनं आत्महत्या नाही केली मारलं असणार तिला कोणीतरी डॉक्टरांकडे घेऊन यायची आईला पण नेमकं तिची आई गेली त्याच तिनं लय टेन्शन घेतलं होतं त्यात ती घरात एकटीच होती ना तिच्या आईचं जाणं तिला सहन नसलं झालं म्हणून तिनं स्वतःला संपवलं असणार आहे हा मोबाईल सापडलाय खर तर हा मोबाईल चेक केला पाहिजे म्हणजे यात शेवटचा फोन कोणाचा होता यावरून अंदाज लावता येईल तिने खरंच आत्महत्या केली की कोणी आत्महत्या करायला भाग पाडलं लास्ट कॉल काका असं दिसतंय काका काकाचं आणि तिचं पटत नव्हतं प्रॉपर्टीवरतून सतत वाद व्हायचे हो की ना डिंपल होय हवालदार येस सर यांना चौकशीला बोलवून घ्या महान त्यो सुरेश बाबू त्याला जनावरांना नाही मारलं देवी सिंग मारले सर हे पाकिट सापडलंय साहेब सुरेश पाटील यांचं नाव आहे सुरेश पाटील अरे असं कसं झालं अरे लय चांगला माणूस होता लागा लय मोठ्या मनाचा माणूस होता
मंजूचा पण घातपात नाही, त्याच्या मागे भी देवी सिंगचा हात. हे ना म्या आरोप, संजू पण ताव बसूनच गायब आहे की. म्हणजे तिला काय पाहिजे संजू? नाही म्हणजे संजूला कुठे बघितलंस का रे तू? नाही दिसला. दिसला नाही का माहित असून सांगायचा नाही का? त्याचा कुठे ऐकते तू? काय बी बोलतो तू? पण नाही खरंच नाही दिसला. तू का उडकतेस त्याला? अरे मला ना त्याची खूप काळजी वाटते रे. मी सकाळपासून त्याला शोधते, कुठे सापडतच नाहीये. बजा, हे समजा जर का असं असेल ना तर लय डेंजर प्रकरण आहे बघ. नाही ना, किती बी डेंजर असू दे, ते फक्त मला गाहला पाहिजे, म्हणजे गाहलाच पाहिजे. नाही त्याला ढेकळा ताणून हात लागणार आहे, बजा बापून नाव नाही लावणार एका पकितच. चल गावात जाऊ. माझ्या लक्षात कसं आलं नाही दिव्या माझ्यासोबत हा असा गेम खेळू शकते? मी तिच्यावर विश्वास ठेवायला नको होता. माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली आहे तिने, फसवलंय मला. खूप मोठा गेम केलाय माझा. काय झालं, माझी केस बंद करतेस का माहेर? आता श्वास बंद करू. नाही नाही, तिला काय करू नको. मला तुझी अट मान्य आहे, मी तुझी केस सोडायला तयार आहे. स्मार्टेस हे न्यूज. उद्याच्या पेपरमध्ये काहीही झालं तर प्रिंट झाली पाहिजे. आता तू तुझा शब्द पाठ, मला माझी मरा आत्ताच्या आत्ता हवी आहे. तू माझी केस सोडलीस याचा पुरावा काय? पेपर वाचतो ना तू, त्यात मिळेल तुला पुरावा. दिव्या मॅडमने देवी सिंगची केस सोडली? सोडली हो, पेपर मध्ये बातमी आली छापून. आय मिस्ड यू सो मच बेटा. अम्मा मला खूप दुखतंय. कुठे बेटा? इथे. तू घाबरू नको बेटा, त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना त्याच्या हजार पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. म्हणजे एक मिनिट, कसं शक्य आहे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपर मध्ये छापून आलंय. ते न्यूज मीच छापून आणले होते, त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅप मध्ये फसवण्यासाठी. आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला, मला माझी मायरा मिळाली. ही दिव्याच्या स्पीडनं काम करते, तिला रोखणं फार अवघड आहे. नेहमी सारखा विचार करून चालणार नाही. आता तिला इमोशनल करायची माझी सगळी शस्त्र वापरून झाली आहेत. काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. मी कसा देव माणूस आहे, गावातल्या लोकांसाठी कसं चांगलं काम करतो हे सतत सतत तिच्या कानावर पडलं पाहिजे. त्यासाठी गावातल्या माणसांशी मला गोड बोलावं लागेल, चालेल. नव्यानं त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. सतत त्यांना माझ्या चांगल्या कामाचे दाखले द्यावे लागतील, म्हणजे गावातल्या लोकांचा आणि त्यांच्यामुळे दिव्याचा माझ्यावर विश्वास बसेल. तिच्या संशयाची सुई माझ्या अवतीभोवती फिरणार नाही. जने, अगं ये जने, अगं येळच जाय ना बघ. अगं ये की इकडं बसायला. मी नाही बाया, तूच ये इकडं. मी नाही तिकडे येणार, तिकडं ऊन कसलं आहे तुला दिसन हवंय. हनुमानाने माझा रंग काळवणला तर काय करायचं बाया, त्यापेक्षा तूच ये इकडे. तुला ऊन लागतंय बर्फाची लादी बसवल्या डोक्यावर. तुला कोण बघतय ग आता, काळवणली तर काळवणली, अर्धी लाकडं गेली की तुझी मस्तनात. कशाला तुला रंगाची काळजी पाहिजेत का? नाजूक नारण खाई चाप का तो मार. हे असं असतं बघ तुझं सरे, वाईच म्हणून तोंडानं चांगलं बोलायचं नाही. आता अजून किती गोड बोलू,
जिभेवर खडी साखर ठेवल्यागत बोलती या, अजून जर गोड बोलली ना तर मिरचीचा ठेचा भी गोड लागेल मला। तू ये इकडे पाडीशी आणि मला काय चाललंय गावात ती सांग। मला काय तेवढीच काम आहेत। अगो माझी बाय तुला सुतळात नाही का? मी बाई संतीन आणि माझ्या माग दोन तीन अशी गत आहे तुझी। मला सांग त्या दिच्या लग्नात कुणाची का पोरगी पळून गेली आणि कुठे गेली ती जने? अग ऐक जने ठेवला वाटत फोन हिलाय ना दुनियेच्या कचळक्या करायला पाहिजेत आणि आपल्या भाऊकीच्या पोरीचा विषय निघाला की हिच्या नाकाला मिरची झोंबली आहे बघ। का बाया माणुसकीच राहिली नाही ह्या जगात। या सगळ्यांचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे पण नक्की काय? मला का तो धागा सापडत नाहीये? एकदा का या सगळ्यांना जोडणारा धागा सापडला की देवी सिंग पर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागणार नाही। हॅलो, एसीपी दिव्या मॅडम। मॅडम विजय बोलतोय, रेशमाचा नवरा। मॅडम मी यासाठी फोन केला की कळलं का काही रेशमा बद्दल? नाही अजून काही नाही, आमची तपास सुरू आहे, काही माहिती लागली तर तुम्हाला कळवते। आणि हो मला रेशमाबद्दल काही माहिती हवी होती। विचारा ना मॅडम, हवं ते विचारा, मी सांगेन सगळं। बरं मला हे सांगा तिचं वागणं बदललं आहे, ती पूर्वीसारखी वागत नाही आहे असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलं आहे? मॅडम रेशमा तशी घाबरायची मला, मला विचारल्याशिवाय ती कुठेच बाहेर नाही पडायची, माझं सगळं ऐकायची। पण हे घ्या, हे पण आपटा, हे पण आपटा, आता बरं वाटेल तुम्हाला। हे माझ्याशी असं नाही बोलायचं, मी सांगणार आणि तू करणार। कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट माझ्या बेडरूम मध्ये। हे थांब, माझी रेशमा हवी, मला तिला भेटायचंय, तिची माफी मागायची, परत नव्याने संसार थाटायचा तिच्यासोबत। काही करून मला माझी रेशमा हवी मॅडम। ठीक आहे, तुम्ही माझ्या विश्वास ठेवा, आपण रेशमाला शोधायचा प्रयत्न करू आणि मला तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तर तुम्हाला कळवते। या गावात सगळ्यात पहिल्यांदा रेशमा गायब झाली होती। मला वाटतंय मी तिच्यापासून सुरुवात केली पाहिजे। ह्या सगळ्या केस बाजूला ठेवून रेशमाच्या केसवर फोकस केला पाहिजे। आता तीच मला देवी सिंग पर्यंत पोहोचवेल।